आता पाहूयात ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी। कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या ठाणेकरांसाठी गुड न्यूज आहे। ठाणे महापालिकेची प्लाझ्मा बँक लवकरच सुरू होती आहे। येत्या आठवडाभरात प्लाझ्मा बँक सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी ही माहिती दिलेली आहे। वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विक्रांत तावडे यांच्या मागणीला यश आलेलं आहे। ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये ब्लडलाईन नावाची एकच ब्लड बँक आहे, ज्या ब्लड बँकेवरती ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर इतक्या सगळ्या भागातल्या कोरोना रुग्णांचा ताण येतो आहे। यामुळे ठाणे महापालिकेची स्वतःची ब्लड बँक असावी, ज्यामध्ये प्लाझ्मा दानाची सोय उपलब्ध व्हावी अशी मागणी केली जात होती। अखेरीस या मागणीला यश आलेलं आहे आणि ठाणे महापालिकेची स्वतःची प्लाझ्मा बँक लवकरच सुरू होणार आहे। आणि मला आयुक्त साहेबांनी असं आश्वासित केलेलं आहे की महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांचं समन्वय साधून येत्या 7 दिवसांमध्ये लवकरात लवकर आपण हे प्लाझ्मा सेंटर ठाणे शहरात चालू करण्यात येईल।